अंबरनाथ शहरातील डंपिंग ग्राउंडवर जाणाऱ्या गाड्या स्थानिक ग्रामस्थांनी अडवल्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईच्या निषेधात या गाड्या अडवण्यात आल्याची माहिती घंटागाडी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. अंबरनाथ पालिकेचा कचरा चिखलोली भागातील डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. याच परिसरात असलेल्या वडवली शिवमंदिर तलावाजवळ पालिकेने शनी मंदिराचा चौथरा तोडला होता. या कारवाईचा निषेध म्हणून स्थानिकांनी डंपिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यास मज्जाव केला आहे. कचरा आणणाऱ्या गाड्या आल्यास गाड्या फोडण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती घंटागाडी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळं पालिकेने आज शहरातला कचराच गोळा केलेला नाही, त्यामुळं अनेक ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग जमा झाले असून नागरिकांच्या घरातही कचरा जमा झाला आहे. या सगळ्या परिस्थितीवर पालिकेकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ. तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.